सौरभ अनंत डोबळे, मी इयत्ता 12वी सहाय्यकचा विद्यार्थी, रत्नात्र इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज मांडवे. या कॉलेजमध्ये आज लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली आहे, त्याबद्दल मी काही दोन शब्द सांगणार आहे. तिथे मी शांतचित्र ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती. लोक स्वराज्य माझे जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणार, असे शिवगर्जना करणारे बाळ गंगाधर टिळकांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. ते त्यांचे लहानपणीचे नाव केशव होते. केशवी टिळक राजघराण्यातील कुलदेवता होते म्हणून त्यांचे नाव केशवी ठेवले होते. प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्राथमिक शिक्षण मराठीतून झाले होते. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये पाठवण्यात आले. पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून त्यांनी बॅचलरची पदवी मिळवली. गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी मैत्री झाल्यानंतर त्यांनी या मैत्रीच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रातसुद्धा काम केले. विष्णुशास्त्री चिपळूणकर व गोपाळ गणेश आगरकर यांच्या माध्यमातून त्यांनी 1880 साली न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. 1885 साली न्यू फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली व तिथे कोणताही पगार न घेता त्यांनी काम केले. 1896 साली पुण्यात महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. त्यात त्यांनी दोन मोठा दुष्काळ पडला. त्यांनी आपल्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून इंग्रज सरकारवर टीका केली व इंग्रजां सरकारला शेतकऱ्याच्या हक्काची जाणीव करून दिली. 1897 साली पुण्यात प्लेगच्या साथीच्या काळात टिळकांची महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी इंग्रजांवर सरकारविरुद्ध बंड पुकारले व इंग्रज सरकारवर टीका केली. यामुळे त्यांना 6 वर्षाची शिक्षा ठोठावली गेली. या शिक्षेत त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. अशा इंग्रजांविरुद्ध लढत असताना 1920 साली त्यांचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला. ही बातमी पंडित जवाहरलाल नेहरू व महात्मा गांधींना कळताच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताच्या सूर्याचा तेजस्वी सूर्याचा अस्त झाला असे उद्गार काढले व महात्मा गांधीजींनी आधुनिक भारताचा निर्माता अशी उपाधी दिली. त्यांच्या अंत्यविधीसाठी 2 लाखापेक्षा जास्त लोक उपस्थित होते. असे या थोर नेत्याचे व्यक्तिमत्व आपल्या दिसायला लाभले आहे. असे या थोर नेत्याला प्रणाम करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.